आपल्या सर्वांना कल्पना आहे की 22 तारखेला किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणचा असलेला जो अश्वारूढ पुतळा आहे त्या पुतळ्याला खरं तर शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी मागच्या त्यांच्या कार्यकर्तेमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तो निर्णय असा होता की अनेक वर्षाची महाराष्ट्राच्या शिवजन्मभूमीच्या शिवभक्तांची अपेक्षा होती की शिवजन्मभूमीला साधेल असा असा एक मोठा आणि चांगल्या पद्धतीचा आश्रम पुतळा तिथे नव्याने बसवण्यात यावा आणि याची दखल शिवसेनेने घेतली. नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन त्या ठरावाला मान्यता दिली. आश्रम पुतळ्याबरोबर त्या असलेल्या संपूर्ण खालच्या चौथऱ्याच्या बांधकामापासून तर आश्रम पुतळ्याच्या संपूर्ण खर्चाचा अधिभार हा जुन्नर नगरपालिकेने उचलला आणि ही मान्यता शिवसेनेच्या नगराध्यक्षाने आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांना दिली. मी सर्वप्रथम शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शामराव पांडे आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांचं मनापासून कौतुक करतो की त्यांनी असा हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राच्या समोर आणला आणि तो पूर्णत्वाला नेण्यासाठी नगरविकास खात्याचे मंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब ह्या त्यांच्या खात्याने ह्या पुतळ्याच्या कामे बऱ्याचशा असलेल्या ज्या एरोसी लागतात त्या सर्व एरोसी त्या डिपार्टमेंटने दिल्या. मी एकनाथ शिंदे साहेबांचं जिल्हाधिकारी पुणे आणि पोलीस अधीक्षक पुणे या सर्व असलेल्या डिपार्टमेंटचं मी मनापासून जुन्नर नगरपालिकेच्या वतीने आणि शामराव पांडे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं या सर्वांचं मी मनापासून शिवसेनेचा जिल्हा प्रमुख घेण्यासाठी मी त्यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला फार कमी वेळामध्ये या सर्व परवानग्या दिल्या. आणि या परवानगीनंतर आता आपल्याला माहिती आहे की उद्याच्या 22 तारखेला या शिवपुतळ्याचं आश्वारूढ पुतळ्याचं त्या ठिकाणी उद्घाटन होत आहे आणि या उद्घाटनाला राज्याचे मुख्यमंत्री हे ऑनलाईन येणार आहेत. उद्धवजी ऑनलाईन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अजितदादा पवार हे त्या ठिकाणी उद्घाटन करून आहेत आणि त्यांच्या बरोबर अनेकशे नेते मंडळी येणार आहेत आणि ते नेते मंडळी उद्घाटन करून आपल्या समोर लागणार आहे. मी महाराष्ट्राचं आणि देशाचं हे जे आपलं दैवत आहे या दैवताच्या आश्रम पुतळ्याचं मनापासून उद्याच्या कार्यक्रमाचं स्वागत करतो. शिवरायांच्या पुतळ्याला किंवा ह्या कार्यक्रमाला आमचा कधीही विरोध नाही आणि नव्हता. छत्रपती शिवरायांच्या नावाने वास्तविक 2014-19 आमदारकी राज्यभरामध्ये आम्ही किल्ले शिवरायांच्या नावाने गाजवली. काही लोक आता आक्षेप करतायत की आमचा विरोध या कार्यक्रमाला आहे. तर आमचा विरोध या कार्यक्रमाला नाही. आमचा विरोध या गोष्टीला आहे की ज्या निवड सफारीचा आणि ज्या शिवसृष्टीचा बारामतीचा संबंध नाही, जी शिवसृष्टी वास्तविकरित्या कुणालाही आम्हाला विश्वासात न घेता जो सन्मान शिवजन्मभूमीचा आहे तो डावलून ही शिवसृष्टी बारामतीला काम चालू झालंय आणि बिबट सफारीचं सुद्धा काम त्या ठिकाणी पाहणी करताना पुढच्या मागच्या 4 दिवसामध्ये अजितदादा पवार पाटील 6 वाजता गेले. गाडी केल्या त्यांच्या 100 एकर हेक्टर क्षेत्राला त्यांनी पाहणी करून आम्ही इथं काम चालू करतो असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे जुन्नरच्या भूमीचा आणि जुन्नरच्या शिवजन्मभूमीचा आणि या बिबटच्या असलेल्या आदिवास असलेल्या बिबटचा वास्तविक दर्शन ज्या ठिकाणी ज्या भूमीला सन्मान मिळाला पाहिजे तो अधिकार काढून ज्या वेळेला सगळं काही बारामतीला जात आहे त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही आहे. उद्याच्या कार्यक्रमाला आमचा विरोध नाही. मी ओघाने बोललो होतो की पालकमंत्र्याला पाऊल टाकून देणार नाही. हा शब्द मी शिवरायांच्या कार्यक्रमाच्या समोर मागे घेतो कारण शिवरायांच्या कार्यक्रमाला अशा पद्धतीची कुठल्याही पद्धतीची झालर येऊ नये आणि त्या माध्यमातून कुठले समज गैरसमज पसरू नये. म्हणून या शिवजन्मभूमीमध्ये हे वक्तव्य जरी मी माझ्या विचाराधीन जरी त्यावेळेला होतं तर त्याच्यातून मी या विचारांशी मी बाजूने ठेवून
निश्चितपणे या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये सर्वच जनतेसमोर हा निर्वाळ देऊ इच्छितो की आपण सर्वांनी अतिशय दिमाखामध्ये शिवरायांच्या शिल्पाचं अनावरण करण्यासाठी जल्लोषामध्ये त्या ठिकाणी सर्वांनी सहभागी व्हावं आणि विशेषत्वाने बिबट सापळ्यांच्या बाबतीमध्ये मी कालच संजय राऊत साहेबांच्या बोलवण्यावर मुंबईला जाऊन आलो. उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांच्यावर निरोप दिलेला आहे की शिवजन्मभूमीची शिवसृष्टी आणि शिवजन्मभूमीच्या बिबट सापळ्यांच्या बाबतीमध्ये निश्चितपणे आपण आग्रही राहू आणि तुम्हाला जो पायलट प्रोजेक्ट अपेक्षित आहे त्याच्यासाठी मुख्यमंत्री या नात्याने मी तुमच्या पाठीशी उभा राहील, शिवजन्मभूमीच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास सन्माननीय नेत्यांनी मला काल दिलेला आहे मुंबई या ठिकाणी. आणि तो निरोप तो सांगावा गर्भिता आहे आलेलो आहे. मला माहीत आहे की शेवटी संघर्षाच्या या लढाईमध्ये बिबट सफारी इथं होणं किती गरजेचं आहे. तो पायलट प्रोजेक्ट लोक म्हणतात बारामतीला पण होईल आणि जुन्नरला पण होईल, म्हणणारे लोक म्हणतीलही राजकारणाच्या निमित्ताने, पण आमच्यासारखी या जुन्नरच्या शिवभूमीची वाईट लोक फक्त एवढंच म्हणतील की शिवजन्मभूमीच्या किल्ले शिवरीच्या आंबेगावात या ठिकाणी हा एकमेव राज्याचा आणि देशाचा पायलट प्रोजेक्ट व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही कालही ठाम होतो, आजही ठाम आहोत आणि उद्या सुद्धा आम्ही या बाबतीमध्ये ठाम राहणार. शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये आमचे सगळे प्रोजेक्ट घेऊन जाणार आहे आदरणीय अजितदादा पवार यांच्यावर माझी वैयक्तिकरित्या नाराजी कालही होती, आजही आहे आणि उद्याही आहे. त्याचं कारण असं आहे की आमचे सगळे प्रोजेक्ट तुम्ही नेणार असाल तर ह्या तालुक्याला पर्यटन तालुका म्हणून जो आम्ही संबोधला आहे, निंबवना 21 मार्च 2018 जो जी आर काढून हा एकमेव स्पेशल तालुका स्पेशल टुरिझम झोन म्हणून जो अधोरेखित झाला आहे, मग त्या तालुक्याचा काय अर्थ राहणार आहे हा साधा प्रश्न माझा जबाबदार पालकमंत्र्यांना असल्या कारणामुळे नाराजी होऊ शकते. कारण का ते ही तत्वाची भांडणं आहे. महाविकास आघाडीवर काम करतले असले तर आमच्या काय भूमिका, आमच्या काय भावना, आमचं काय भांडण आहे हे आम्ही आमच्या पक्षप्रमुखांसमोर ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे उद्याच्या शिवजन्मभूमीच्या शिवसृष्टीच्या निमित्ताने आम्ही ज्या काही गोष्टी अपेक्षित केल्या त्यातला हा अश्वरूढ पुतळा हा आमचा महत्वाचा केंद्रबिंदू आहे. आणि या अश्वरूढ पुतळ्याच्या बाबतीमध्ये कोणीही गैरसमज करून घेऊ नये. त्या कार्यक्रम हा देखणा होता आहे, आपल्या राजाचा कार्यक्रम आहे, राजा आपले दैवत आहे, तो आपला अभिमान आहे. आणि त्यामुळे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बिबट सफारीच्या बाबतीमध्ये शिवसृष्टीच्या बाबतीमध्ये आम्ही पुन्हाही या बाबतीमध्ये भांडण्यासाठी अग्रेसर आहोत आणि ते भांडून आमचं राज्य शासनाच्या दरबारामध्ये कायम राहणार आहे.